सर, आपण काही महिन्यांपूर्वी एक मुलाखत लोकशाहीसाठी केली होती, तेव्हा तुम्ही एक वाक्य आवर्जून वापरलं होतं की घाई करायची त्या निर्णयाबाबत, कारण तुमचं वाक्य होतं की जस्टिस हरेड इज जस्टिस बेरिड अँड जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. कालच्या निकालानंतर अनेकांना असं वाटतं की न्याय झालेला नाही आहे, कारण कोणीतरी हा पात्रता अपात्रतेचा निर्णय होता, पण अनेकांच्या भुया उंचवल्या की एक जण अपात्र असेल तर दुसरा पात्र असायला हवा, पण इथे सगळेच पात्र झालेत, त्यामुळे हे अनेकांना आश्चर्यकारक असा निकाल वाटतोय. बघा, मी हा निकाल देत असताना कोणाला तो आवडेल आणि कोणाला आवडणार नाही याचा विचार करून दिला नाही आहे. कुछ तो लोक कहेंगे, लोगों का काम आहे कहना. त्यामुळे त्याच्यावरती काही जास्त विचार करायची आपल्याला गरज नाही. परंतु माझ्यासाठी क्रमप्राप्त हे होतं की संविधानात दिलेल्या तरतुदी, विधानसभेच्या या अनुषंगाने जे नियम आहेत ते, आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशामधल्या सर्व तरतुदींचं तंतोतंत पालन करणं हे क्रमप्राप्त होतं. आपल्या सर्वांना माहीत आहे की या याचिका बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे प्रलंबित होत्या आणि त्याच्यावरती काल आपण निर्णय दिलेला आहे. हा निर्णय देत असताना सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात स्पष्ट म्हटलेलं की मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हे पहिली आपण ठरवा, त्याच्या आधारावरती त्या मूळ राजकीय पक्षाच्या इच्छेनुसार आपण व्हीपला रेकॉग्निशन द्या, मुख्य प्रतोदला रेकॉग्निशन द्या त्या पक्षाच्या, आणि आपण हे केल्यानंतरच डिस्क्वालिफिकेशनच्या मूळ मुद्द्यावरती निर्णय घ्या. तर आता ह्या सगळ्या तरतुदींचं पालन करूनच निर्णय केला गेला आहे. मूळ राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्यासाठी कोर्टाने 3 ट्रिपल टेस्ट दिलेली, म्हणजे 3 मुद्द्यांवरती आधारित राहून हा निर्णय घ्यायला सांगितलेला. सर्वप्रथम त्यांनी सांगितलेलं आपण पक्षाचं संविधान कन्सिडर करा. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं की पक्षाची संघटनात्मक रचना जी आहे, म्हणजे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आहे त्याचा विचार करा, आणि तिसरं लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ कोणाकडे किती आहे याचा विचार करून आपण निर्णय घ्या. आता आपण निर्णय घेत असताना शिवसेनेच्या संविधानाचा विचार केला. उद्धव ठाकरे गटाने 2018 संविधानावरती त्यांचा आधार ठेवला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाने हे 1999 जे शिवसेनेची घटना आहे त्याचा आधार घेतला. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे आपल्या आदेशात की ज्या वेळेला या घटनांमध्ये, दोन्ही पक्षांनी दिलेल्या घटनांमध्ये जर का तफावत असेल तर आपण इलेक्शन कमिशननी जी घटना रेकॉग्नाइज केली आहे, वाद सुरू होण्यापूर्वी इलेक्शन कमिशनकडे जी घटना दिली गेली आहे त्याचा विचार करून आपण निर्णय करावा. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे जेव्हा आम्ही विचारणा केली त्यावेळेला इलेक्शन कमिशनने असं सांगितलं की केवळ 1999 जी घटना आहे ती त्यांच्याकडे सबमिटेड आहे आणि ती त्यांच्याकडे रेकॉर्डवरती आहे. आता असं असताना माझ्याकडे दुसरा कुठचाही पर्याय राहत नाही, केवळ इलेक्शन कमिशननी ज्या घटनेचा आधार घेतलेला आहे, जी घटना त्यांच्याकडे अधिकृत घटना म्हणून शिवसेनेची घटना त्यांनी मान्यता दिली आहे, त्याच घटनेला मलाही कन्सिडर करणं हे अपेक्षित होतं आणि अनिवार्य होतं. त्यामुळे 1999 जी शिवसेनेची घटना आहे त्या घटनेचा आधार घेऊन आम्हाला निर्णय करायला लागला. दुसरा जे संघटनात्मक स्ट्रक्चर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे त्याचा पण विचार करायला सांगितलेला. आता आपण 2018 जे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर शिवसेनेनी इलेक्शन कमिशनला कळवलेलं आणि जे इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवरती आहे त्याच ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरला आम्ही रेकॉग्निशन दिलं आहे आणि त्याचा विचार केला आहे. तर असं असताना संविधानात नेमकं राजकीय पक्ष कोणता आहे ठरवायचं या संदर्भातल्या नेमक्या तरतुदी नसल्यामुळे आणि संविधानात ज्या तरतुदी आहेत त्याच्या अनुषंगाने पॅरेग्राफ 168 जो आहे सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरमध्ये त्यात क्लिअरली असं म्हटलेलं आहे की राजकीय पक्ष हा जो आहे त्यांचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर जे आहे ते ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे संविधानात दिलेल्या तरतुदींच्या अनुषंगाने आणि त्या अनुसारच आहे की नाही ह्याचा पण विचार अध्यक्षांनी करावा. त्यामुळे 1999 संविधानात
ज्या तरतुदी दिल्या होत्या या स्ट्रक्चर बद्दल ते आम्ही बघितलं की 2018 मध्ये जे स्ट्रक्चर बनवलं गेलं होतं संघटनात्मक रचना जी होती त्याच्यात विरोधाभास होता, त्याच्यात ताळमेळ नव्हता आणि म्हणून ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे यार्डस्टिक म्हणून आपल्याला कन्सिडर करता आलं नाही पॉलिटिकल पार्टी कोणती नेमकी हे ठरवण्यासाठी. आणि मग संविधानाची टेस्ट किंवा ऑर्गनायझेशनलची टेस्ट जी आहे ती अनकन्क्लुझिव्ह इनकन्क्लुझिव्ह होती, रिलायबल नव्हती. म्हणून शेवटी आपल्याला जो थर्ड फॅक्टर आहे म्हणजेच एकूण लेजिस्लेचरची स्ट्रेंथ कोणाबरोबर आहे याचा विचार करायला लागला. संविधानात दिलेल्या तरतुदी सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याच्यात दिलेल्या सगळ्या आदेशांचं तंतोतंत पालन करून हा निर्णय आपण घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.